शिवसेनेचे माजी नगरसेवक चेतन कांबळे आपल्या विधानावरती ठाम आहे, त्यांच्याशी संवाद साधलाय वेदांत नेब यांनी। आपण बघतोय औरंगाबाद मध्ये उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी सभा आहे आणि त्याआधी पोस्टर्स होर्डिंग शिवसेनेकडून लावण्यात आले। इतकंच नाही तर पेपर मध्ये जाहिरात सुद्धा देण्यात आलेले आहेत। मात्र एक जाहिरात ज्यावर आता आक्षेप घेतला जातोय ती जाहिरात एका वर्तमानपत्रात आली आणि चेतन कांबळे जे माजी नगरसेवक आहेत शिवसेनेचे त्यांनी ही जाहिरात दिली आहे। त्यामध्ये आपण बघतोय मजकूर, ज्यादा द्याल तान तर उलटा घुसेल बाण असं त्यांनी वरती लिहिले आणि ज्या वाक्याला आक्षेप घेतला गेला आहे ते वाक्यसुद्धा आपण बघतो। एकच नारा, शेंडी जाणवेला हद्दपार करू, ठाकरे सरकारला आडवे याल तर आडवे करू। आक्षेप घेतला जातो या तुमच्या जाहिरातीवर आणि खास करून त्या वाक्यावर। जे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे फुलेशाहू आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारं हे महाराष्ट्रात जे सरकार आलेलं आहे हे चांगल्या तऱ्हेनं काम करत आहे। परंतु कुठेतरी विरोधी पक्ष आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना बदनाम करू इच्छित आहे, ईडीच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या बदनाम अशा प्रकारे वाक्य लिहून जाती तेढ निर्माण होऊ शकतो। जातीचं तेढ नाही आहे, उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सांगितलेलं आहे की आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं नाही आहे, हे 1.5% लोकांसाठी नाही आहे। आमचं हिंदुत्व हे बहुजनांचं आहे, फुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं हे महाराष्ट्राचं आहे। तुम्हाला काही नेत्यांनी सूचना दिली होती का अशा प्रकारे? नाही, मी स्वतःहून हे केलं। तुम्ही ठाम आहात या ठाम आहे? मी काय पूर्ण महाराष्ट्र आणि फुलेश या महाराष्ट्रातली आंबेडकरी विचार आंबेडकरी जनता ही उद्धवजींच्या पाठीमागं ठाम आहे। त्यात असं आहे की याआधी सुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य शिवसेनेच्या एका खासदारांना महागात पडलो, त्यांना माफी मागावी लागली होती। नाही नाही, मी ह्या गोष्टीवर ठाम आहे कारण की हे जे शिवसेनेचं हिंदुत्व आहे हे बहुजनांचं आहे आणि शिवसेनेची जे सरकार आहे हे चांगल्या रीतीनं काम करत आहे, हे शेंडी जानव्यांचं हिंदुत्व नाही। महात्मा ठाम आहे। जेव्हा आक्षेप घेतला जातोय भाजपकडून सुद्धा तुमच्या वाक्याला, काही शिवसेना नेत्यांचे तुम्हाला काही संपर्क झाला की अशा प्रकारे तुम्ही जाहिरात दिली? नाही, काही संपर्क नाही झाला। तुम्ही ठाम आहात? ठाम आहे। आता सभेस्थळी जात आहे? हो, सभेस्थळी जात आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातील जे शेंडी जाणवायचं जे हिंदुत्व आहे हे महाराष्ट्रातील दलित आंबेडकरी जनतेला सुद्धा मान्य नाही आहे आणि म्हणून आम्ही उद्धवजींच्या पाठीमागं आक्रमकपणे ठाम आहे आणि आम्ही भाजपला विरोधी पक्षाला आव्हान इशारा देतो की आडवे याल तर गाठ भीमशक्तीशी आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।